सर, आज मुमरा पुलिस स्टेशन पहुँचे थे, दावत इफ्तार रखी गई थी, यहाँ पर क्या बताना चाहेंगे? यह मुमरा शहर हमेशा एक मिसाल रहा है कौमी एकता की। दुनिया में कुछ भी हो जाए लेकिन मुमरा में कभी किसी को कोई प्रॉब्लम नहीं हुआ, और यही मिसाल कायम रखने के लिए और यही मिसाल को आगे उजागर करने के लिए मैं यहाँ आया हूँ। और मेरे सभी मुस्लिम भाइयों को बहुत मैंने रोज़े मुबारक की मुबारकबाद दी है, और मुझे पूरी गारंटी है कि मुमरा हमेशा शांत रहेगा, अच्छा रहेगा और अच्छा रोशन होता रहेगा। सर, कुछ ही दिन बाकी है ईद का त्यौहार, इस समय सुरक्षा के हिसाब से ईद के पर्व में किस तरह का बंदोबस्त लगाया जाएगा, पुलिस फोर्स कितनी रहेगी? बंदोबस्त हमने काफ़ी लगाया हुआ, अभी नंबर तो मुझे याद नहीं है, लेकिन शहरी तक, इफ्तारी से लेकर शहरी तक भी रात में एक स्पेशल ड्यूटी रहती है, हमारे ट्रैफिक वालों की भी ड्यूटी रहती है। और मुझे सबसे बड़ी बात, सबसे अच्छी बात ये लगती है कि काफ़ी रिस्ट्रिक्शंस पुलिस ने लेकिन लोगों ने एक्सेप्ट कर लिया, सबको फ़ायदा हो रहा है, ट्रैफिक अच्छा चल रहा है। हॉकर्स का थोड़ा सा शायद नुकसान भी होगा लेकिन वो भी सहन कर रहे हैं सब, तो काफ़ी बात है, लोगों का अच्छा कोऑपरेशन मिल रहा है और यही कोऑपरेशन मिलेगा ऐसी आशा मैं हमेशा रखता हूँ। ट्रैफिक तो हद तक कंट्रोल है? ट्रैफिक बिल्कुल कंट्रोल है, इसीलिए बोल रहा हूँ ना, ये कोऑपरेशन आप लोगों का है, मुमरा के लोगों का कोऑपरेशन है, इसलिए ट्रैफिक कंट्रोल में। ये सब ऐसी अच्छी बातें होनी चाहिए और ऐसी अच्छी बातें आगे होती रहनी चाहिए। सर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी काय उपाययोजना? भरपूर उपाययोजना आहेत आपल्या, प्रतिबंधक कारवाया आहेत, बंदोबस्त आहे, फिक्स पॉईंट्स आहेत, नाकाबंदी आहे, पेट्रोलिंग आहे, पण आपल्याकडे वेळ आहे इलेक्शनला, त्यामुळं आज जो कार्यक्रम होता रोजा एक तारीख त्याबद्दल? मुमरा हे तसं म्हटलं तर माझ्या नेहमी आवडीचं शहर राहिलेलं आहे, पहिल्यापासून मुमरावर विशेष प्रेम आहे माझं। आणि एक फार चांगलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण म्हणजे मुमरा आहे, कुठे काही हो पण मुंबईला कधी काही होत नाही, कारण लोकांचे संबंध आता जसं सांगितलं नेहमीच खूप चांगले राहिले, त्यामुळे लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात, घरा म्हणजे घरगुती संबंध आहेत, तर त्यामुळे या ऐक्याला एक आपण देखील आपला पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना रोजाच्या शुभेच्छा द्याव्यात, त्यासाठी म्हणून मी इथं आलो। रमजानमध्ये वाहतुकीचे कोणते मोठ्या प्रमाणात होते, यंदा ते प्रमाण थोडंसं बऱ्यापैकी सॉर्ट आउट नाही, त्याचं कारण म्हणजे लोकांचं पूर्णपणे असलेलं सहकार्य आणि कोऑपरेशन, मुंबईमधल्या लोकांचं सहकार्य, आणि त्यानंतर दुसरं आपण एक नाकाबंदीच्या वेळा थोड्या बदलल्या, कारण जेव्हा इफ्तारीसाठी माणूस येतो दमून आलेला असतो, दिवसभर तहान लागलेली असते, त्या काळामध्ये नाकाबंदी करायची नाही, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सूचना देखील मुंबईच्या लोकांकडूनच चालल्या आहेत, काय केल्यानंतर चांगलं होईल त्या आपण इम्प्लिमेंट केलं, त्यामुळे सगळं श्रेय आहे लोकांचं श्रेय, पोलिसांचं म्हणजे माझं तर अजिबातच नाही, पण पोलिसांचं श्रेय फारसं काही नाही। धन्यवाद, थँक्यू।